लातूर जिल्ह्याच्या औसा इथल्या ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णाच्या मृतदेहाचे हेळसांड झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. सोमवारी इथं चाकूर इथल्या एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला, मात्र जेसीबी मशीन मिळत नसल्याच्या कारणावरून मृतदेहावर 13 ते 14 तास अंत्यसंस्कारच करण्यात आले नाहीत. इतकंच नाही तर मृतदेहावर कापड टाकण्याचं सौजन्य देखील रुग्णालयाच्या प्रशासनानं दाखवलं नाही. अगदी त्याच अवस्थेत तो मृतदेह बेडवर पडून होता, तर शेजारीच दुसऱ्या बेडवर रुग्णावर उपचार सुरू होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या जिल्ह्यातच आरोग्य व्यवस्थेचा हा बोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय, त्यामुळे संताप व्यक्त होतोय. अखेर जेसीबी उपलब्ध झाल्यानंतर 13 ते 14 तासांनंतर त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मदत करण्यासाठी आम्ही सर्व कोशिश केली. जेसीपीवाल्याला फोन लावला, 7:30 वाजल्यापासून ते 11 ते 12 वाजेपर्यंत प्रत्येक शहरातले जेवढे जेसीपी आहेत तेवढ्याला फोन लावलो मी, परंतु एकही जेसीपीवाल्याला तयार नाही. 2000 भाडं, 3000 भाडं, 4000 भाडं जरी देतो म्हणलं तर कोणी कोविडचा पेशंट असल्यामुळं कोणी याला तयार झालं नाही, त्यामुळे रात्री ती मयत झाली नाही. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे नाशिकहून पुण्याला कोरोनाबाधित महिलेला उपचारासाठी घेऊन जाणारी अँब्युलन्सच चोरीला गेली. घारगाव इथं हॉटेल लक्ष्मी इथं ही अँब्युलन्स चालकानं उभी केली आणि तो पार्सल आणण्यासाठी निघून गेला, त्यावेळी चोरट्यानं ही अँब्युलन्स पळवली. दरम्यान पोलिसांनी संगमनेरमधून ही रुग्णवाहिका शोधून काढली आणि आरोपीलाही ताब्यात घेतलंय. कोरोनाबाधित महिला सुरक्षित असून तिला पुण्याला उपचारांसाठी पाठवण्यात आलंय. कोल्हापुरात रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेनं पर्दाफाश केला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली, तर रेमडेसिवीरच्या 11 कुप्या हस्तगत करण्यात आल्या. रेमडेसिवीरचा तुटवडा असल्यामुळे दोन्ही आरोपी तब्बल 18,000 रेमडेसिवीरची विक्री करत होते. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. औरंगाबादमध्ये सुद्धा लसीची टंचाई निर्माण झाली आहे. महापालिकेकडे केवळ दिवसभर पुरेल इतकाच लसीचा साठा शिल्लक आहे. यात कोविशिल्डचे 4,500 तर कोवॅक्सिनचे 1,200 डोस राहिले. दिवसभरात या लसींचा साठा संपेल. धुळे महापालिका रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर तसंच वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेकदा भरती प्रक्रिया राबवूनही कर्मचारी मिळत नसल्यानं महापालिका प्रशासनही हतबल झालंय. धुळे महानगरपालिकेनं कोरोनाग्रस्तांसाठी 210 ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली आहे. यातील बहुतांश बेड भरलेले आहेत, मात्र रुग्णांवर उपचार करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा अभाव आहे, त्यामुळे पूर्ण क्षमतेनं रुग्णांवर उपचार करता येत नाही अशी परिस्थिती इथं निर्माण झाली आहे. नांदेडमध्ये महापालिकेनं 200 खाटांचं नवं कोविड सेंटर जलद गतीनं उभारलंय. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते या कोविड रुग्णालयाचं आज उद्घाटन झालं. मंगल कार्यालयाची इमारत भाडेतत्वावर घेऊन हे सेंटर सुरू केलंय. यात महापालिकेचेच आरोग्य कर्मचारी सेवा देणार आहेत. दरम्यान 200 खाटांचं जम्बो कोविड सेंटर असलं तरी सध्या केवळ 67 बेड असताना उद्घाटनाची घाई करण्यात आली अशी टीका विरोधकांनी केली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे